नमस्कार, तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पूजा उमेश फॅमिली ब्लॉग। तर उशीर खूप झालेला आहे, व्हिडिओ मी बनवतीये, 9:30 वाजून गेले संध्याकाळचे। तर 2 दिवस झालं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे काही केला नाही, म्हणून म्हणलं चला आज व्हिडिओ करावा। कारण व्हिडिओ पण टाकणं महत्वाचं आहे, कारण यूट्यूब कडून जे काही पेमेंट थोडंफार मिळते त्याच्यामध्येच आम्ही आयफोन घेतला होता, म्हणजे आयफोन हप्त्यावरच घेतलेला आहे। पण मी म्हणलं कमीत कमी आयफोनचे तरी पैसे फिटेपर्यंत आपण व्हिडिओ कंटिन्यू करायला पाहिजेत, तर त्यामुळे म्हणलं चला आज व्हिडिओ बनवाव। तर बघा, मी आत्ताच पाणीपुरी तळलेली आहे जस्ट गरम गरम, ही बघा। तर गरम गरम पाणीपुरी तळून झाली आहे माझी, आज पिहू पण तळेगावला गेलेली आहे, समृद्धी तर अगोदरच तिकडे असती, पण आज पिऊ पण गेली आहे कारण मला काम खूप जास्त, पण डोळे कसे झाले, झोप नाही मिळाली, दिवसभर आराम नव्हता। तर पिऊला पण मी पाठवले गावाकडं, कारण काय व्हायलं माहिती आहे का, दुसरा पण गाडा सुरू केलाय, हे सगळ्यांना सांगितलं नाही अजून, डबल म्हणजे अगोदर बंद केला, परत आता डबल सुरू केलेला आहे, त्यामुळे परत काम मला खूप जास्त पडायलंय, म्हणून पिऊला पाठवलेला आहे मी माझ्या माहेरी मम्मीकडं। तर मम्मी पप्पा म्हणतात तुला काम खूप असतं, त्यामुळं आम्ही सांभाळतो, काही काळजी करू नको, त्यामुळे आता पाठवलेला आहे पिऊला मी गावाकडं। पिऊ आणि समू आजच गेल्यात, समूची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे 2 दिवस झालं समृद्धी इकडेच आलेली होती, आणि समृद्धी 2 दिवसापासून इथे होती कारण हॉस्पिटलला पण नेलतं तिला। तर आता तिची तब्येत बरी झाली मग तिला पाठवलं, आणि तिच्यासोबत पिऊ पण गेली। आता काय माहिती, हे आल्यावर काय म्हणतात काय नाही, पिऊला पाठवले म्हणून चिडतील थोडंसं, कारण ते म्हणतात तुला काम करून नसतात एवढी पिऊ पण नाही का सांभाळत, कारण सिद्धीचं तर काही विशेष नसते, कारण सिद्धीला दिवसभर शाळा असती, शाळेतून आली की ट्युशनला असती, आणि आज तर मला तिनं पाणीपुरी पण करू नाही लागली, मैत्रिणींसोबतच गेलती बाहेर। तर इथून पुढं आता मला बनवायचा आहे स्वयंपाक, तर मी आता बनवणार आहे बघा स्वयंपाक। भाजी तर केलेली मी सकाळीच, सकाळी म्हणजे आत्ता मगाशी 4 वाजता बटाट्याची भाजी झालेली आहे, आता फक्त बनवायच्या आहेत पोळ्या, थोडीशी मेथीची भाजी आणि थोडासा भात। तर आता ते येतील, ते आल्यानंतर जेवणं वगैरे होतील सगळं, म्हणजे तरी पण आम्हाला 11 वाजतात, 10:30 येतात ते पार, तिथून पुढं जेवण वगैरे करून मग खूप उशीर होतो आम्हाला संध्याकाळी, 2 गाड्या असले ना मग खूप जास्त उशीर होतो। आणि आता पिऊ गेलेली म्हणून काय म्हणतात काय नाही काय माहीत नाही मला, तर आता बघू ते आल्यानंतर पण मी व्हिडिओ काढणार आहे, तर काय बोलतात काय नाही, पिऊला का पाठवलं का नाही, चिडतेत का काय काय माहीत नाही मला, तरी काय म्हणतात काय नाही बघू आता आल्यावर। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर त्या दिवशीचा माझा अर्धा व्हिडिओ तसाच राहिला होता बनवायचा, म्हणजे पिऊ गावाकडे गेलेली होती ना, तर त्या दिवशी मी अर्धा व्हिडिओ केला होता, आता अर्धा करायले, कारण म्हणलं होतं की ते आल्यानंतर मी अर्धा व्हिडिओ करल, पण ते आल्यानंतर मला अर्धा व्हिडिओ काही करणं झालं नाही, कारण म्हणजे काय झालं आल्यानंतर ना जेवण वगैरे करायला खूप उशीर झाला, आणि व्हिडिओ करा म्हणलं तर थोडं वाद वगैरे चालू होते घरामध्ये, त्यामुळं व्हिडिओ पण करायला काही वेळ नाही मिळाला, त्या दिवशी काही एवढा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मूडच नव्हता, त्यामुळं व्हिडिओ वगैरे काही केलाच नाही। आणि असंही 2-3 दिवस झालं व्हिडिओ तर काही बनवतच नाहीत आम्ही, कारण ना व्हिडिओ बनवायला तर सध्या तरी वेळ नाहीच आहे गाड्यांमुळं, आणि त्या दिवशी परत दुसऱ्या गाड्या सुरू केला होता म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं, त्यामुळं तेव्हापासून तर व्हिडिओ नाही केला। तर पिऊ आणखी पण आलेली नाही आहे गावावरून, 2 दिवस झालं पिऊ तिकडंच गेलेली आहे, आणि आमची सिद्धी आता चालली आहे बघा शाळेमध्ये, ये सिद्धी चाललेली शाळेमध्ये। मला सर्दी झाली खूप खूप जास्त सर्दी झाली, सिद्धीचं दुखायलंय, तरी सिद्धीला पण हॉस्पिटलमधून, कारण आमचे एकामागं एक सगळ्यांना दुखणे आले, पूर्ण सगळ्यांचे दुखणे एकदा येऊन गेले। आता कोणाचं दुखायचं राहिले का बाकी? माझं। तुझं दुखलं ना माझ्यासोबत? दुखायलंय, सर्दी झाली मला, आवाज बदलला, सगळ्यांचं दुखणं झालं आमचं, सगळ्यांचं दुखणं येऊन गेलं। आता पप्पाचं मग दुखणं यायला पाहिजे का? नाही, पण पप्पाचं नाही ना मला सांगायला, सगळ्यांचं आपलं झालं, पिऊच तुझं माझं समृद्धीचं
सगळ्यांचे दुखणे येऊन गेले. समृद्धी दुखण्याच आहे ना. समूच आणखी काही बरं नाही, तरी आम्ही वाटतंय जावं गावाकडं. तर शनिवारी किंवा रविवारी जातो गावाकडं. तिकडे गेल्यानंतर पिऊचा आणि समूचा पण व्हिडिओ काढणार आहेत. तरी तिकडे गेल्यानंतर पण व्हिडिओ नक्की बघा, तिकडचा व्हिडिओ कसा होईल कसा नाही. तरी सध्या आता पिऊ गेल्यामुळे मला ते थोडं चिडले होते, पण म्हणले जाऊ दे आता, कारण काम खूप असतं, त्यांना पण माहिती आहे, कामामुळे नाही लक्ष देणं होत माझ्या, त्यामुळं जाऊ द्या म्हणलं. चला तर सिद्धी चालली शाळेमध्ये. चला तर व्हिडिओ मी स्टॉप करते, नंतर व्हिडिओ काढल. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. नाही दिसत छान, नाही दिसत छान, ए दिसती छान, तूच पाडलीस, मला नाही आवडत म्हणून तू नको पाडू, मी पाडते. तर चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. थँक्यू.